अंजनगाव शहरातील गुणवंत बाबा चौक या भागात दिवाळीच्या दिवशी रात्री नऊच्या दरम्यान दोन व्यक्तींमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले व एक युवक जखमी झाला त्यामुळे या परिसरात जमाव जमल्याने किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होण्याची शक्यता असल्याने अंजनगाव पोलिसांनी तात्काळ महाराष्ट्र पोलिसांच्या राखीव दलाला या ठिकाणी पाचारण केले परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेच्या दुसऱ्या दिवशी जखमी युवकाला अस्वस्थ वाटल्याने त्याला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आता जखमी युवकाची तब्येत चांगली असून लवकरच त्याला सुटी मिळेल असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले या परिस्थितीचे गांभीर्य घेऊन ठाणेदार दीपक वानखडे यांनी यापुढे या, या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आणखी मजबूत केला आहे तर घटनेच्या तिसऱ्या दिवशी या परिसरामध्ये समाजकंटक लोकांनी घरावर दगड फेकल्याची माहिती संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले या दरम्यान शहरातील वातावरण गढूळ होऊ नये याकरिता अंजनगाव सुरुजीचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक बोलावली यावेळी त्यांनी अंजनगाव शहरवासियांना कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले दिनांक चार म्हणजे दीपावळीच्या दिवशी जीवन सरकटे आणि तौशिक खान यांच्यामध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वादविवाद निर्माण झाला होता त्यामध्ये जीवन सरकटेला तौशिक खान यांनी मारलं होतं त्यासंदर्भात पोलीस स्टेशनला आपण तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल केला आणि दोन आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे सदरची घटना ही हिंदू वर्षेच मुस्लिम असल्याने आम्ही तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून तिथे बंदोबस्त ला लावला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही लोकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे ज्या काही अफवा पसरवत आहे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये सर्व परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे तिथं कोणत्याही प्रकारे हिंदू व वर्षेस मुस्लिम यांच्यामध्ये तणाव नाही मी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करीत आहे अंजंगा सुरजी येथून सिटी न्यूज प्रतिनिधी जावेद शहा